इतिहासाचा अनेक घटनांचा साक्षीदार असणारा प्रतापगड किल्ला आज 365 मशालींनी उजळून निघाला. सध्या आपण प्रतापगडावर आहोत आणि आपण पाहू शकता की मनमोहक असं दृश्य जे आहे ते सध्या प्रतापगडावर पाहायला मिळत आहे. जवळपास 365 मशाली ज्या आहेत त्या आज या प्रतापगडावर प्रज्वलित करण्यात आलेल्या आहेत. 2010 सालापासून या मशाल महोत्सवाला सुरुवात करण्यात आलेली आहे. खरं तर 1661 भवानी मातेच्या मंदिराची भवानी मातेची जी स्थापना झाली यानंतर जवळपास आज 365 वर्ष जे आहेत या भवानी मातेच्या मूर्तीला झालेले आहेत. आणि आजच्या दिवशी 365वा हा मशाल महोत्सव जो आहे तो या ठिकाणी आज पाहू शकता की या ठिकाणी मोठी आतिषबाजी जी आहे ती या परिसरात होताना पाहायला मिळत आहे. बुरुजावरून ही आतिषबाजी करण्यात येत आहे. यामुळं मोठ्या संख्येनं जे शिवभक्त जे आहेत ते आज प्रतापगडावर दाखल झालेले एकूणच पाहायला मिळत आहेत. एकूणच सांगायचं झालं तर मोठ्या संख्येनं शिवभक्त जे आहेत ते दरवेळी नवरात्र काळात या ठिकाणी येत असतात आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील या ठिकाणी करण्यात येतं. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नालोडे, TV9 मराठी, प्रतापगड, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.